कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूक प्रचाराचा शेवटचा दिवस आज थंडावणार प्रचाराच्या तोफा। कसब्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा रोड शो, भाजपचे उमेदवार हेमंत रासनेंचा प्रचार। चिंचवडमध्ये अजित पवार यांचा नाना काटेंसाठी प्रचार, शेवटच्या दिवशी घरोघरी भेटीगाठी घेण्यावर भर। काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यासाठी प्रदेश अध्यक्ष नाना पटोलेंचा रोड शो। पुण्यामध्ये मनसेला खिंडार, महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार केल्यानं 7 पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी। अनधिकृत बांधकामांना चाप लावण्यासाठी शासनाचा महत्त्वाचा निर्णय, प्रकल्पांना जारी करत असलेली प्रारंभ प्रमाणपत्र, भोगवटा प्रमाणपत्र संकेतस्थळावर जाहीर करावी लागणार। महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचा अध्यक्ष शैलजा दरडेंवर नोकर भरती घोटाळ्यामध्ये गुन्हा दाखल। शिंदे गटाच्या मनोरुग्णालयातील आंदोलनावर ठाकरे गटाचा आक्षेप, मनोरुग्णालयासारख्या शांतता क्षेत्रात आंदोलन झालंच कसं, ठाकरे गटाचा सवाल। चर्चगेट स्थानकाच्या नामांतराला वॉचडॉग फाउंडेशन आणि ईस्ट इंडियन असोसिएशनचा विरोध, चर्चगेट स्थानकाऐवजी कोस्टल रोडला सीडी देशमुखांचं नाव देण्याची मागणी। काही दिवसांमध्ये हवामानात झालेल्या बदलामुळे सर्दी, ताप आणि खोकल्याच्या रुग्णांमध्ये वाढ, लहान मुलं ज्येष्ठ नागरिकांना सगळ्यात जास्त त्रास। लवकरच भारतीय रस्त्यांवर धावणार हायड्रोजन इंधनावर चालणाऱ्या बसेस, धुराऐवजी पाण्याचं उत्सर्जन करतात। मुंबईतल्या वाहतूकदारांना बीकेसी एमटीएनएल जंक्शनपासून मुलुंडच्या लाल बहादूर शास्त्री मार्गावर थेट जाता येणार, 30 कोटी रुपयांचा उड्डाणपूल बांधला जाणार। यवतमाळच्या रसिका आश्रय संस्थेकडून वयोवृद्धांसाठी मुंबई सहलीचं आयोजन। औरंगाबादमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेसाठी निविदा देणाऱ्या 3 कंपन्यांविरोधात गुन्हा। गुहागरमध्ये 1 कोटी रुपयांची वीज बिल थकबाकी, बिल भरलं नाही तर वीज तोडण्याचे महावितरणचे संकेत। चिंचवडमध्ये काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा रोड शो सुरू असताना कार्यकर्ते भिडले, ठाकरे गटाचे शहर अध्यक्ष सचिन भोसलेंच्या हाताला दुखापत। माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे पती देवीसिंग शेखावत यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन। बीडमध्ये स्थानिक निधीमधून झालेल्या विकास कामांचं खासदार प्रीतम मुंडे यांच्या हस्ते लोकार्पण। वर्ध्याच्या नारामधल्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या हकालपट्टीसाठी ग्रामस्थांचं ठिय्या आंदोलन। नाशिकमधील सार्वजनिक बांधकाम विभागाबाहेर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचं अर्धनग्न आंदोलन। नाशिकच्या सौंदर्यात जैन तीर्थधामाची पडणार भर, भव्य रंगमंडपात एकही खांब नसून पहिलंच जैन मंदिर असल्याचा संस्थानाचा दावा। बुलडाण्यामध्ये नदी नाल्यांच्या खोलीकरणामुळे बुलडाणा अजिंठा मार्गावर मोठ्या प्रमाणावर हिरवळ। बीडमध्ये तुरीला 7,500 रुपयांचा भाव, दर वाढल्यानं शेतकरी समाधानी। पालघरच्या भातेस गावातील शेतकऱ्यांचा 50 ते 60 एकर पेक्षा जास्त क्षेत्रावर फुल शेतीचा उपक्रम। पाणी टंचाईवर मात करत माळरानावर फुलवली सेंद्रिय शेती, अहमदनगरमधल्या मांडवगणमधल्या युवा शेतकरी अजय गवांदेंची कमाल। हिंगोलीतील बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्राचं आज जलपूजन। बीड जिल्ह्यात मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी ऊसाच्या हंगामात दुप्पट वाढ। बुलडाण्याच्या बेलाडमधल्या नागाजोगी समाजाच्या तांडावस्तीमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर। बीडच्या परळी स्थानकावरील रिझर्व्ह इंजिन धक्का पॉइंटला धडकलं, समोरून येणाऱ्या बंगळुरू नांदेड एक्सप्रेसला थांबवण्यात आल्यामुळे अपघात। शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी नागपूरच्या नगरच्या अमरापूरमध्ये रास्ता रोको। गोंदियात न्यायासाठी रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांवर गुन्हा दाखल। अहमदनगरच्या माढा तालुक्यातल्या मोडलिंब इथं वराडाच्या बसला भीषण आग। जळगावच्या अहिरवाडी गावातील गुरांच्या गोठ्याला आग, आगीत 4 गुरांचा होरपळून मृत्यू। पुणे बंगळुरू महामार्गावर धारवाडजवळ कार आणि ट्रकचा भीषण अपघात, 5 जणांचा मृत्यू। इंदापूरमधील डाळजमध्ये पहाटेच्या सुमारास कारचा अपघात, 3 प्रवाशांचा मृत्यू। चंद्रपूर शहरातील शकुंतला लॉनमधील लग्न सोहळ्यात झालेल्या चोरी प्रकरणी एका अल्पवयीन मुलाला अटक। अहमदनगरच्या पाथर्डीतील सोने चांदीचे व्यापारी बंडूशेठ चिंतामणी यांच्यावर जीवघेणा हल्ला। गौतमी पाटीलच्या अहमदनगरमधल्या कार्यक्रमात तरुणांची हुल्लडबाजी। जीएसटी लाचखोरी प्रकरणात सीबीआयकडून आरोपींच्या पुणे मुंबईतील कार्यालयावर छापे। आजपासून छत्तीसगडमध्ये काँग्रेसचं 3 दिवसांचं राष्ट्रीय अधिवेशन। पंतप्रधान नरेंद्र मोदींची मेघालयातल्या शिलाँगमध्ये रोड शो। कालिकथून सौदी अरेबियाला जाणाऱ्या विमानाचं तिरुअनंतपुरम विमानतळावर आपत्कालीन लँडिंग, वैमानिकाच्या प्रसंगावधानामुळे विमानाचा मोठा अपघात टळला।
आंतरराष्ट्रीय नेमबाजी विश्वचषकात युवा नेमबाज अनिश भानवालनं पटकावलं कांस्य पदक। शिफ्ट संपताच कर्मचाऱ्यांनी वेळेवर घरी जावं यासाठी कंपनीनं बसवली लॉक प्रणाली, कामाची वेळ संपताच संगणक लॉक होणार। जिओकडून रिचार्ज ऑफर्सची घोषणा, विविध प्लॅन्समध्ये अनेक जीबी डेटा मोफत दिला जातो। तरुणाईला वेड लावणाऱ्या फॉर्म्युला वन रेसर कार्स मुंबईच्या रस्त्यावर धावताना दिसणार, 12 मार्चपासून रेड बुल शोरनचं आयोजन। जपानच्या समुद्र किनाऱ्यामध्ये आढळली महाकाय चेंडूच्या आकाराची वस्तू, जपानमध्ये अफवांना उधाण। आपल्या लुकनं प्रसिद्ध झालेली रेनॉल्ट डस्टर एसयूव्ही लवकरच नव्या अवतारात दाखल होणार। इंडोनेशियातील येथे इथे भूकंपाचे धक्के, रिश्टर स्केलवर 6.3 इतकी भूकंपाची तीव्रता। भारताचा माजी क्रिकेट कर्णधार सौरव गांगुली बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या भेटीला। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।